भानगाव येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. घटना घडल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास उशीर करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची शिफारस करणार असल्याचं सांगत थुल यांनी पीडित कुटुंबाला वाढीव पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायाधीश सी एल थुल आणि सदस्य सचिव डॉक्टर संदेश वाघ यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस करून त्यांना 1 लाखाचा धनादेश दिला. दरम्यान समोरच्या काही लोकांनी थुल यांची तेथेच भेट घेऊन वास्तव वेगळे आहे असे सांगितल्यावर जे साक्षीदार आहेत त्यांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे आदेश देण्यात आले. दोन्ही यांचे पेपर पाहिल्यानंतर घटना जी दिसते 12 तारखेला 3 वाजताची आहे. त्यानंतर यांना जी मारहाण झालेली आहे त्या मारहाणाच्या बद्दल यांनी ताबडतोब दवाखान्यामध्ये जाऊन त्यांचे ते झाले का तिथे एक गोष्ट दिसून येते की संदीप आणि त्याची बायको ह्या दोघांची 5 वाजता मेडिकल झालेली आहे. अच्छा, ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि त्यांचा नंबर आहे 24 2004 5 आणि 2004 6 ही 5 वाजताची आहे. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर देखील आणि एवढी जखम आणि तिचं जे तिची जी बेआबरू झाली ह्या दृष्टीने तेव्हाच FIR व्हायला पाहिजे होता ॲटोसिटीची. आणि त्यांना सांगितल्यानंतर की जे हल्ला करणारे आहेत ते सवर्ण आहेत म्हणून तेव्हाच ते ॲटोसिटी लावायला पाहिजे होती. पण जो ड्युटी ऑफिसर होता त्यांनी ते लावलेले नाही. त्याच्याबद्दल मी आता SP आणि कलेक्टर आणि IGC त्याबद्दल बोलून त्यांच्यावर जी कारवाई व्हायची ती कारवाई त्या पोलीस अधिकाऱ्यावर होईलच. कारण पण त्यानंतर जी यांचा जे आहे त्या FIR त्यावेळेसचा यांनी न घेतल्यामुळे MLC नंबर आहेत ते मी सांगितलं तुम्हाला ते मेडिको लिगल केसेसचे आहे ते असताना देखील FIR त्या अधिकाऱ्यांनी घेतला नाही. मग तो जो अधिकारी हा सेक्शन 4 अंतर्गत त्याच्यावर कारवाई आम्ही करू ॲटोसिटी ॲक्टच्या. दुसरी गोष्ट अशी की त्यांची तक्रार अगोदर घेऊन काउंटर केस तयार केली असं दिसते आहे की ते फक्त त्यांना बचावाच्या दृष्टिकोनातूनच झालेली आहे असं एकंदर आताच्या याच्यावर दिसते. पुढे आता आणखी चौकशी करूया त्याचे आणखी सगळ्या पेपरची चांगली तपासणी करू. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड अहमदनगर.